विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यभर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याची घोषणा केली होती. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी सुशील रसिक सभागृहात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यापूर्वी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी मुस्लिम समाजातील मान्यवरांचे शिष्टमंडळ घेऊन जयंत पाटील यांची भेट घेऊन शहर मध्य विधान मतदारसंघातून मुस्लिम समाजालाच उमेदवारी द्यावी अशी एकमुखी मागणी करताना ते दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसने शहर मध्यची जागा आपल्याकडे खेचून घेऊन मला उमेदवारी दिली तर मी नक्कीच विजय खेचून आणीन असा विश्वास यावेळी तौफिक शेख यांनी व्यक्त केला. आप अगर मुझे संधि देंगे 2024 के अंदर तो आदरणीय पवार साहब के नाम को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नाम को जिंदा रखने का काम ये हमारे पूरी कार्यकर्ता करेंगे साहब. ये पूरे कार्यकर्ता के तरफ से मैं आपको वादा करता हूँ अगर आप शहर मध्य में मुझे उम्मीदवारी देंगे तो आजू बाजू के दक्षिण मतदान संघ हो उत्तर हो पूरे सोलापुर शहर जिले के जितने मतदान संघ है वहाँ विकास आघाड़ी में उम्मीदवार रहेंगे तो हमारा समाज किधर समाज या हमारे चाहने लोग या पदाधिकारी कार्यकर्ता साहब ये लोगों ने एक दिन से अच्छा काम करेंगे और इंशाल्लाह सोलापुर शहर में महाराष्ट्र राज्य में महाविकास आघाड़ी की सत्ता सरकार जरूर आएगी.